में 15 अक्टूबर से नवरात्रि उत्सव शुरू होने जा रहा है। इसी श्रृंखला में कोराड़ी मंदिर के अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने नवरात्रि उत्सव के बारे में जानकारी दी। उन्होंने कहा कि इस साल 25 लाख भक्त कोराड़ी माता के दर्शन लेंगे, ऐसा अनुमान है। साथ ही उन्होंने कहा कि अष्टमी के दिन 5000 महिला माता जी की महाआरती करेंगी। जवळपास यावर्षी 25 लक्ष भाविक दर्शन घेतील असा अंदाज दिसतोय। मागच्या वर्षी 20 लक्ष नागरिकांनी दर्शन घेतलं होतं। आता रामायण सांस्कृतिक केंद्र माननीय राष्ट्रपतीजींनी उद्घाटित केलं आहे, तर 15 तारखेला नवरात्राची सुरुवात आहे। अष्टमीला पहिल्यांदा 5000 महिला आरती करणार आहेत आणि महिला या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संस्थानामध्ये आरती करता त्यांनी तयारी केली आहे। सोबतच मेरी माटी मेरा देश 21 तारखेला सकाळी 9 वाजता 10000 जिल्ह्यातील शहरातील अमृत कलश यात्रा मेरी माटी मेरा देश प्रत्येक घरून माती जी आपण घेतोय देशाच्या अमृत वाटिकेकरता 10000 अमृत कलश या ठिकाणी 21 तारखेला येणार आहे। आणि सोबतच मोठ्या प्रमाणावर नवरात्रामध्ये अनेक विविध कार्यक्रमातील रेंजेल या माध्यमातून राहणार आहे। मला वाटतं यावर्षीचं नवरात्र हे अत्यंत उत्साहाने होईल। पण जे शेतकऱ्यांवर संकट आहे, आज महामारीचं संकट आहे, मोठ्या प्रमाणावर आता व्हायरल ते आजार खूप आहे, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे शेतकऱ्याचं नुकसान झालं, मागे ढगफुटी झाली, ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे मोठं नुकसान झालं। या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सुखी संपन्न होऊ दे, दुष्काळमुक्त होऊ दे, या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठली महामारी येऊ नये आणि आपल्या देशाचं महाराष्ट्राचं रक्षण आई महालक्ष्मी करेल असाही आम्ही या ठिकाणी यज्ञपूर्ण ठरणार आहोत। 9 दिवस यज्ञ सुरू राहणार आहे। केवळ आणि केवळ महाराष्ट्रातल्या जनतेला दुष्काळमुक्त करण्याकरता, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना समृद्ध होण्याकरता, कुणालाही अमंगल घटना घडू नये, कुणाच्याही जीवनात काही वाईट होऊ नये याकरता 9 दिवस यज्ञ सुरू राहणार आहे। यज्ञाची या ठिकाणी मोठ्या आवृत्ती सुरू राहणार आहे। सर पहिल्यांदाच किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांच्या हस्ते महाआरती? 700 वर्षाचा इतिहास आहे जो आता आम्हाला कळतोय, म्हणजे आपला आम्हाला माहिती आहे। त्यामुळे 700 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महिलांनी 5000 महिलांनी अष्टमीला महाआरतीची योजना तयार केली आणि यावर्षी पहिल्यांदा 9 दिवस यज्ञकुंड सुरू राहणार। त्यातनं या महाराष्ट्राच्या कल्याणाकरता आम्ही आई महालक्ष्मीला प्रार्थना करणार आहोत।